आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल्लाट मध्ये महावितरणचा अजब कारभार, गटारीतच पुरला विद्युत खांब, मध्यभागी वाकल्याने कोसळण्याची शक्यता. अब्दुल्लाट येथे महावितरणचा ढिसाळ कारभार उघड्यावर पडला आहे. विद्युत पुरवठ्यासाठी रोवण्यात आलेला विद्युत खांब चक्क गटारीतच रोवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाहत्या गटारीतच खांब असल्याने तो आता गंजून सडत चालला आहे, तर मध्यभागी वाकल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळेल अशी परिस्थिती आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत, त्यामुळे येथील नागरिकांनी ही धोक्याची परिस्थिती महानकारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मोहन जमादार यांच्या नजरेस आणून दिली. आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी परिस्थितीची गांभीर्य ओळखून तात्काळ महावितरणच्या अभियंत्यांची भेट घेऊन सदर परिस्थितीची पाहणी करून त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी प्रसाद पाटील, श्रीनिवास गौराई, सुकुमार गौराई, सलीम मुल्ला, संजय काळे सोबत होते. महानकर न्यूज साठी अब्दुल लाठून, मोहन जमादार. कुठले नागरिक आपण? अब्दुल लाठेचे. एखाद्या म्हणजे या तुमच्या या गल्लीतली कुठली गल्ली म्हणायची? गौराई गल्ली. आणि गौराई गल्लीतली काय समस्या आहे? रस्त्याची. रस्त्याची तर होतीच, गटारीची आहे. आता इथं जी समस्या, हा महावितरणचा पोल सध्या तुमच्या या गटारीमध्ये आहे आणि कितीतरी वर्षापासून तो वाकलेला आहे आणि खाली गंजून होल पडलेला आहे त्याला. बर, म्हणजे हा धोकादायक पोल महावितरण काढला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठे निवेदन दिली का आता? पण देण्यात आले म्हणजे पूर्णपणे मुख्य रस्त्यावरती असलेला हा महावितरणचा पोल हा कधी धोकादायक बनेल काय सांगता येत नाही, सांगून सुद्धा ते येत नाहीत.